नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. आज मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. या ठिकाणी आमचा जो बांधकाम व्यवसाय आहे, या बांधकाम व्यवसायाला बळ देण्याकरता काही निर्णय आम्ही घेतो आहे असं दाखवत, काही लोकांच्या फायद्याचे, खासगी लोकांच्या फायद्याचे निर्णय हे सरकारच्या वतीनं कसे घेतले जात आहेत या संदर्भात मी सगळी माहिती त्या पत्रात विशद केली आहे. मुळात रेडी रेकनरचा विषय असेल किंवा या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय असेल, प्रीमियमचा निर्णय असेल, हा घेतला पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे. पण ज्या पद्धतीनं तो घेतला जातो आहे त्यातनं निश्चितपणे काही खाजगी लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे आणि मी स्वतः त्याच्यामध्ये उदाहरण दिलं आहे आणि असे अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपण माझ्याकडनं ते मागून घ्या, मी सगळी माहिती आपल्याला देईल. पण एकच उदाहरण मी दिलं आहे की ज्या उदाहरणामध्ये 72% रेडी रेकनर कमी केला आहे आणि प्रीमियम अर्ध झाल्यानंतर त्या जागेवर जवळजवळ 1800 ते 2000 कोटी रुपयाचा फायदा हा खाजगी माणसाला होणार आहे किंवा खाजगी विकासकांना होणार आहे. त्यामुळे एकीकडे आपण सांगतो की आमच्याकडे पैसा नाही आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही आहे, 12 बलुतेदारांना द्यायला पैसा नाही आहे, आणि दुसरीकडे असे निर्णय घेत असताना त्या निर्णयाचा काही मुठभर खाजगी लोकांना फायदा होईल अशा प्रकारचे निर्णय घेणं अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून मी सांगितलं आहे की या संदर्भात योग्य निर्णय घ्यावे, सगळ्यांना फायदा होईल अशा प्रकारचे निर्णय घ्यावे, अन्यथा मी त्या संदर्भात PIL करीन अशा प्रकारचं पत्र मी दिलं. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.